पुण्यात रविवारी मध्यरात्री पुन्हा एकदा ड्रिंक अँड ड्राईव्हचं एक प्रकरण घडलं आणि यामध्ये जवळपास 5 ते 6 गाड्यांना धडक देत एका मध्यधुंद टेम्पो चालकाने जो आहे हा अपघात केलेला आहे. एकूणच याबाबतची काय अधिकची माहिती आहे आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत पोलीस उपायुक्त संभाजी कदम सर आहेत. सर, नेमकी काय माहिती आहे, काय प्रकार? काल रात्री सवारमच्या दरम्यान एक टेम्पो चालक आहे, आशिष पवार नावाचा तो त्या ठिकाणी ड्रायव्हर होता. करवीर रोडनी पोर्ट रोडकडे जात असताना सवनोच्या दरम्यान नेमका करिश्मा चौकात आणि त्यानंतर पुढे पोर्ट फाट्याजवळ एकूण त्यांनी 4 व्हेकलला मागून धडक दिली. त्याच्यामध्ये एक रिक्षा आहे, 2 टू व्हीलर्स आहेत आणि एक आयटेन कार आहे. मागून धडक दिल्यामुळे याच्यामध्ये 2 लोक गंभीर जखमी होती. गंभीर जखमीपैकी त्यातली एक महिला आहे, गीतांजली आंबाळे म्हणून आहे. त्यांचं रात्री उशिरा त्या ठिकाणी दुर्दैवी निधन झालेलं आहे. त्यांचे जे पती आहेत श्रीकांत अंबराळे म्हणून ते सध्या जखमी आहेत आणि हॉस्पिटलला उपचार घेत आहेत. अजून एक व्यक्ती आहे ते पण हॉस्पिटलला उपचार घेत आहेत. परंतु याच्यामध्ये रात्रीचा आपण त्या ठिकाणी येथील जो आरोपी आहे त्याला ताब्यात घेतलेला आहे, त्याचे मेडिकल पण केलेले आहे आणि गुन्ह्यात जी आहे घटना झालेली आहे त्याच्यामध्ये जो टेबू पण आपण ताबडतोब सीज केलेला आहे. त्याच्यामधले आरोपीचे बाकीचे काही सॅम्पल्स आहेत ते पण आपण सीज केलेले आहेत. प्रथमदर्शनी यातला जो आरोपी आहे पवार यांनी मध्य प्रदर्शन केलेल्याचं प्राथमिक अहवाल आपल्याकडे आलेला आहे. परंतु त्याचं पूर्ण डिटेल सगळे सीए सॅम्पल पाठवून नंतर त्याचा अहवाल आपण प्राप्त करून घेत आहोत. याच्यामध्ये आपण पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केलेला आहे 105 BNS प्रमाणे आणि याच्यातील बाकीचे व्हेकल सुद्धा आपण त्याचे चेकिंग करून जे गुन्ह्यात वापरलेला जे आहे टेम्पो तो पण आपण गुन्ह्यात जप्त केलेला आहे आणि आरोपीला अटक करून पुढची कारवाई पोलीस करत आहेत. सर, आरोपीचं काय नाव आहे, आरोपीला कुठून ताब्यात घेतलं? आशिष पवार म्हणून हा आरोपी आहे, त्याला आपण ज्या ठिकाणी घटना झाली त्या ठिकाणी पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. तो कुठून येत होता सर आणि कुठे निघालेला तो करवीर रोडनी वाजेच्या आधीतून तिकडून निघाला होता आणि तो पोर्ट फट्ट्याकडे तिकडे जात होता, त्या दरम्यान ही घटना झालेली आहे. यामध्ये एकच जण जखमी आहे का आणखी काही आहेत? त्याच्यात 2 जखमी आहेत आणि एक जी गंभीर जखमी होती महिला त्यांचं रात्री निधन झालेलं आहे. याच्यामध्ये नक्कीच पुन्हा मुंबईपुरे सिविक मिरर.